हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गुळाच्या पाकातला मोरावळा. मोरावळा बनवण्यासाठी शक्यतो पिकायला सुरुवात झालेले थोडेसे पिवसर असे आवळे घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हे आवळे थोडेसे पिवसर पांढरट असे आहेत. फार हिरवट कच्चे आवळे असतील तर मोरावळा आपला तुरट लागतो. त्यानंतर हे सगळे आवळे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून ड्राय करून मी घेतलेले आहेत. पाव किलो आवळे आहेत, 10 ते 11 आवळे येतात पाव किलो मध्ये. तर त्याच्यासाठी आपण तितकाच गूळ घ्यायचा असतो. तुम्हाला जास्त गूळ आवडत असेल तर पाव किलो आवळ्यांसाठी थोडस जास्त गूळ म्हणजे 300 ग्रॅम पर्यंत गूळ घेतला तरी चालतो. आता हा आवळा आपण वाफवून घेणार आहोत. पाण्यामध्ये आवळा शिजवूनही मोरावळा केला जातो, पण त्याच्यामुळे आवळ्यामधील सगळा पौष्टिकपणा त्याचा रस पाण्यामध्येच राहतो. त्यामुळे आपण आवळे वाफवून घेणार आहोत. आणि आवळे वाफवण्यासाठी खाली एक मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि वरती अशी कोणतीही जाळी ठेवून त्याच्यावरती आता आपल्याला आवळे वाफवायचे आहेत. किंवा तुम्ही इडलीच्या पात्रात वाफवलं किंवा स्टीमर असेल त्याच्यामध्ये वाफवलं तरी चालेल. आता एक महत्वाची टिप म्हणजे पाणी उकळायला लागल्यानंतर जाळीवर आवळे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 8 मिनिटं हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. जास्त आवळे बिलकुल वाफवायचे नाही आहेत. 8 मिनिटानंतर आपण एकदा आवळा चेक करून पाहूयात. थोडाफार कच्चा असेल तर अजून 1-2 मिनिट आपण झाकण लावून वाफवू शकतो. आवळे फार असतील तर कधी कधी जास्त वेळ लागू शकतो, पण 8 ते 10 मिनिटाच्या पेक्षा जास्त आवळे वाफवायचे नाही आहेत. आवळा जर जास्ती वाफवला गेला तर पाकामध्ये शिजवत असताना तो स्मॅश होऊन जाईल, मोरावळा व्यवस्थित बनणार नाही. 9 मिनिटांमध्ये एकदम परफेक्ट हा आवळा वाफवून झालेला आहे. आणि आता आपण हा आवळा काढून घेऊयात एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. आवळे आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि या आवळ्यांना आता आपण असा काटा चमचा घेऊन होल पाडून घेणार आहोत. आवळे उकडायला ठेवण्याच्या आधीही असं आपण करू शकतो, पण आवळे तेव्हा खूप घट्ट असतात. कच्चे असताना असे होल पाडणं हे त्रासदायकही आहे आणि खूप वेळही जातो त्याच्यामध्ये. वाफवल्यानंतर हे काम पटपट होतं. हे होल पाडल्यामुळे साखरेचा किंवा गुळाचा पाक आवळ्यांमध्ये व्यवस्थित मुरतो, त्यामुळे अशा प्रकारे होल नक्की पाडून घ्या. सगळ्या आवळ्यांना होल पाडून झालेले आहेत आणि आता आपण बनवूयात गुळाचा पाक. याच्यासाठी स्टीलची कढाई मी घेतलेली आहे. नॉनस्टिक किंवा स्टीलची कढाईच वापरा. कोणत्याही आंबट पदार्थांसाठी शक्यतो स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढाई वापरावी. लोखंडी किंवा ॲल्युमिनियमची वापरू नका. लिंबू, चिंच, टोमॅटो, आवळे असे कोणतेही पदार्थ बनवत असताना स्टीलचीच कढाई वापरा. या कढईमध्ये 1/2 किलो गूळ घालून त्याच्यामध्ये अगदी 1/2 वाटी इतकंच पाणी आपण घातलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे ज्याच्यामुळे गुळाचा पाक बनेल. पाणी घातलं नाही तर गूळ जळायला सुरुवात होईल. आणि आता हे सगळं गूळ विरघळून त्याचा चांगला पाक होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. सगळा गूळ व्यवस्थित विरघळून त्याचा पाक बनलेला आहे आणि आता त्याला उकळीही यायला लागलेली आहे. तर या पाकामध्ये आता आपण आपले वाफवलेले आवळे घालूयात. आवळ्यांना पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण लावून 10 ते 12 मिनिटं आपण यांना पाकामध्ये शिजू देणार आहोत. पाकात आवळे टाकल्या सगळ्यात आधी आवळ्यांमधल्या पाण्यामुळे पाक थोडासा पातळ होतो आणि जसजसा शिजत जाईल तसतसा पुन्हा पाक घट्ट होऊन येतो. हा पाक अगदी मधासारखा घट्ट होईपर्यंत आपल्याला या आवळ्यांना या पाकामध्ये शिजवायचं आहे. हे पहा, जवळजवळ 10 ते 12 मिनिटं होत आलेले आहेत आणि आता आवळे छान पाकात शिजलेही आहेत आणि पाकही बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये घालूयात बाकीचे मसाले. 1/2 छोटा चमचा मिरेपूड मी यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर 1/2 चमचा वेलचीपूड मी याच्यात घालणार आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा सुंठ पावडर. या सगळ्यामुळे मोरावळ्याची टेस्ट तर खूपच सुंदर होणारच आहे, शिवाय मोरावळ्याचा औषधी गुणही याच्यामुळे वाढतो. आवळ्यासोबतच सुंठ पावडर, मिरेपूड या सगळ्या वस्तूही पित्त कमी करण्यासाठी खूप मदत करतात. शिवाय आपण हा मोरावळा गुळात बनवलेला आहे त्यामुळे हा जास्तच पौष्टिक आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून
अजून एक 2 ते 4 मिनटं या आवळ्यांना आपण शिजवून घेणार आहोत, कारण आपला पाक एकदम घट्ट झाला पाहिजे. पाक जितका जास्त शिजलेला आणि घट्ट असेल तितका जास्त हा मोरावळा टिकतो. आणि जेव्हा हे मोरावळे खाऊन संपतील आणि पाक शिल्लक राहील, तर हा पाक आपण 1 ग्लास पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे पाक घालून त्याच्या सरबतप्रमाणेही वापर करू शकतो. एकदम चविष्ट आणि तितकाच पौष्टिक हे तुम्हाला सरबत मिळेल. हे पहा, आपले आवळे एकदम छान शिजून तयार झालेले आहेत आणि पाकसुद्धा आता आधीपेक्षा एकदम घट्ट झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला एकदम चविष्ट आणि पौष्टिक गुळाच्या पाकातला मोरावळा बनवून तयार झालेला आहे. आता थोड्याशा आवळ्यांचा मी मोरावळा बनवून दाखवलेला आहे. तुम्हाला जेव्हा वर्षभरासाठी 1 किलो किंवा 1.5 किलो अशा आवळ्यांचा मोरावळा बनवाल, तेव्हा पाक मात्र अगदी व्यवस्थित शिजवून घ्या. तयार झालेला मोरावळा व्यवस्थित थंड होऊ द्यात आणि थंड झाल्यानंतर मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्येच काढून ठेवा. कोणत्याही मेटलच्या भांड्यामध्ये शक्यतो हे मोरावळे ठेवू नकात. आणि 2 ते 3 दिवसानंतर एकदा चेक करून पहा, पाक जशाचा तसा घट्ट असेल तर आपला मोरावळा एकदम परफेक्ट झालेला आहे. जर काही कारणामुळे हा पाक पातळ दिसला तर पुन्हा हा पाक आणि हा मोरावळा तुम्ही उकळून घट्ट करून थंड करून पुन्हा तो भरणीमध्ये भरून ठेवू शकता. आणि अशा प्रकारे हा परफेक्ट बनलेला मोरावळा 1-2 वर्ष 3 वर्ष तुम्ही असाच वापरू शकता, खराब होत नाही. किती सुंदर हा मोरावळा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता. जितका चविष्ट तितकाच पौष्टिक आरोग्यदायी हा मोरावळा आहे. साखरेच्या पाकातील मोरावळ्याच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.